नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज अमेरिकन मार्केटमध्ये मंदी होती, थोडंसं मार्केट सुधारलं होतं, पण नंतर मार्केट पुन्हा पडलं। आज डॉलर इंडेक्स 102.53, बॉन्ड यील्ड 4.01, तर क्रूड 87.40 एवढं झालं होतं। एनव्हिडिया हा शेअर 5% पडला, तर ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, मेटा हे सगळे शेअर पडले। त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती 644 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री होती 597 कोटीची। बलरामपूर चिनी, चंबळ, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर आणि इंडिया बुल्स हाउसिंग हे सगळे शेअर बँडमध्ये होते। काल जे मार्केट संपल्यानंतर रिझल्ट आले, त्याच्यामध्ये ॲबॉटचा रिझल्ट सुंदर आला, सगळ्या गोष्टी वाढल्या। बॉम्बे डाईंगचा तोटा वाढला, रिझल्ट चांगला आला नाही। बजाज कन्झ्युमर रिझल्ट चांगला आला। JB केमिकल रिझल्ट सुंदर आला। विशाखा इंडस्ट्रीज रिझल्ट खराब आला। मनाली पेट्रो रिझल्ट खराब आला। टाटा पॉवर रिझल्ट सुंदर आला। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा रिझल्ट छानच आला। BLS इंटरनॅशनल रिझल्ट चांगला आला। व्ही मार्ट मात्र फायद्यातून तोट्यात गेली, रिझल्ट खराब आला। स्नायडर इलेक्ट्रिक रिझल्ट चांगला आला। जी एंटरप्राइजेस यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनसुद्धा कमी झालं, त्यांना वन टाईम लॉस आला। मॅक्स फायनान्स त्यांचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं, रेव्हेन्यू वाढलं। व्हरांडा यांचा रिझल्ट तोटा कमी झालाय, रेव्हेन्यू वाढलाय। PI इंडस्ट्री रिझल्ट खूप छान आला। व्ही गार्डचा रिझल्ट चांगला आला। सुलाचाही रिझल्ट चांगला आला। IOL केमिकल यांचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू कमी झालाय, मार्जिन वाढलाय। फोर्स मोटर ही तोट्यातून फायद्यात आली, त्यांचं उत्पन्न वाढलंय। SEBI लिस्टिंगचा जो अवधी होता तो T+6 days म्हणजे T+6 दिवसापासून कमी करून आता तो T+3 म्हणजे T+3 दिवस असा केला। हा जो नियम आहे तो 1 सप्टेंबरपासून ऐच्छिक आणि 1 डिसेंबरपासून सक्तीचा किंवा अनिवार्य असेल असं सांगण्यात आलं। आज जे रिझल्ट आहेत ते हिरो मोटो कॉर्प, LIC, ग्रासिम, इपका लॅब, बायोकॉन, अल्केम लॅब, मन्नापुरम फायनान्स, अपोलो टायर, अशोका बिल्डकॉन, ॲव्हेलॉन टेक्नॉलॉजी, बजाज इलेक्ट्रिकल्स, कॅम्पस ॲक्टिववेअर, GIC, ग्रॅफाईट इंडिया, इंडिया बुल्स रिअल इस्टेट, लेमन ट्री, माझगाव डॉक, संवर्धना मदर्सन, MTAR, पेज इंडस्ट्री, PD Light इंडस्ट्री, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, टॉरेंट पॉवर या सगळ्या कंपन्या त्यांचे रिझल्ट जाहीर करतील। आज RBIची पॉलिसी 10 वाजता आहे, त्याच्यामध्ये बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, रिअल इस्टेट, ऑटो सेक्टर ह्या सगळ्या गोष्टींवर इंटरेस्ट रेटचा परिणाम असतो, त्यामुळे या सेक्टरकडे लक्ष दिलं पाहिजे। ॲक्सिस बँकेला मॅक्स लाईफमध्ये
प्रेफरेंस अलॉटमेंट द्वारा 1,612 कोटी रुपये गुंतवण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मंजूरी दिली. या गुंतवणुकीनंतर ॲक्सिस बँकेचा स्टेक 16.22% होईल, तर ॲक्सिस ग्रुपचा स्टेक 19.02% एवढा होईल. पॉवर ग्रीडनी 3 शेअरला 1 शेअर बोनस जाहीर केला आहे. 4.75 रुपये डिव्हिडंड दिला आहे. पण याने रेकॉर्ड डेट 12 सप्टेंबर अशी जाहीर केली आहे. हिंदुस्तान नॅशनल गॅस ग्लास यांचा रिझल्ट सुंदर आला आहे. या शेअरची किंमत 11.93 रुपये एवढी आहे. डिश टीव्हीचा रिझल्ट चांगला आला आहे. आणि युग डेकोर ही कंपनी 18 ऑगस्ट रोजी बोनसवर मीटिंग घेणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर आता कोणते शेअर तेजीत राहतील ते आपण पाहूया. डिशमॅन कार्बोजेन, ॲबॉट, PI इंडस्ट्री, IOL केमिकल, FDC, फोर्स मोटर, मॅक्स फिनान्शियल, JB केमिकल, वायरॉक इंजिनिअरिंग, ट्रेंट, GE एंटरप्राइजेस, PVR, स्नाइडर, ऑइल इंडिया, ONGC, कारण क्रूडचा दर वाढलाय, निप्पॉन, गेल, सुला, रिझल्ट चांगला आलाय, टाटा पॉवर, थॉमस कुक तोट्यातून फायद्यात आली आहे, JB केमिकल, भारत फोर्जचं JP Morgan टार्गेट वाढवलंय, ओरिएंट पेपरचा रिझल्ट खूप छान आलाय, आणि पेट्रोनेट LNG. मंदीमध्ये बाटा ग्रॅन्युअल्स, व्ही मार्ट, एशियन पेंट, मनाली पेट्रो, बर्जर पेंट, विशाखा इंडस्ट्रीज आणि ई क्लर्क्स हे शेअर मंदीत राहतील. मी 12-13 तारखेला कोर्स ठेवला आहे. तो कोर्स ठाण्यामध्ये असेल, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4. या कोर्सची चौकशी करण्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.